असाल तर सावधान, तुमच्या सोबत सुद्धा घडू शकतं असं काहीतरी. झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ऑर्डर कॅन्सल करणाऱ्या तरुणीचं चक्क रागात नाक फोडलं. ट्विटर युजर्ससाठी एक आनंदाची बातमी, आता ट्विटरच्या माध्यमातून करता येणार शॉपिंग. लवकरच युजर्सला ट्विटरवर शॉपिंगची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या बघता महाशिवरात्रीनिमित्त मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहरातील सर्व मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेतले आहे. भाविकांनी घरीच पूजा अर्चा करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. हापूस प्रेमींसाठी आनंदाची बातमी, हापूस आंबा राज्यात पोहोचण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून रत्नागिरीचा हापूस आंबा राज्यभर पोहोचण्यासाठी बागायतदार व्यापाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडील आंब्याची वाहतूक केली जाणार आहे व लवकरच संपूर्ण राज्याची बाजारपेठ हापूस आंब्यासाठी खुली होणार आहे. सलग सातव्या दिवशी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 15,000 जास्तने वाढली आहे व यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील असून महाराष्ट्राने आघाडी कायम घेतली आहे. इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.